गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत डी जे वाजू दिला जाणार नाही यंदाही शहरात डीजेला बंदी कायम राहील असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे त्याचप्रमाणे गेल्या वर्षी कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांविरुद्ध तडीपार करणे बॉन्ड लिहून देणे अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे आगामी बकरी ईद दहीहंडी गणेशोत्सव तसेच सणाच्या दृष्टीने शांतता समिती सदस्य गणेश मंडळे दहीहंडी मंडळे यांची पोलीस अधीक्षक यशू सिंधू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी नगर शहरातील सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे परंतु सण उत्सवाच्या काळात शहरात कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांना पोलीस प्रशासन सोडणार नाही असे पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी बैठकीत स्पष्ट केले गेल्या प्रमाणेच यंदाही शहरात डीजे वाजू दिला जाणार नाही डीजे बंदी कायम राहणार असून गेल्या वर्षी अनेकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती यंदाही त्याच पद्धतीने प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल त्याचप्रमाणे उत्सव काळात शहरात वाहतूकही वळविण्यात येणार आहे तसेच मंडळांना परवानग्या मिळविण्यासाठी महापालिकेत एक खिडकी सुरू करण्यात येणार असून त्याच ठिकाणी पोलीस आणि वाहतूक शाखेकडून परवानग्या दिल्या जाणार आहेत असे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी बैठकीत सांगितले तर शांतता समितीच्या सदस्यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर पडलेले खड्डे आणि उत्सवाच्या काळातील समस्याही या बैठकीत मांडल्या तर यावेळी शहराचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश थापे शहर अभियंता विलास टक्के डॉक्टर अनिल बोरगे संजय झिंजे उबेद शेख इम्रान खान राजू विद्ये नलिनी गायकवाड अॅडव्होकेट शिवाजी कराळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी